आज 8 डिसेंबर याच दिवशी 1967 साली भारतीय नौदलाच्या ताफ्यात पहिल्यांदा पाणबुडीचा समावेश झाला. गेल्या 50 वर्षात भारताच्या ताफ्यातल्या पाणबुड्या वाढल्या आणि त्यामुळे नौदलाचं सामर्थ्यही. आज आपण अभिमानानं पाणबुड्यांच्या समावेशाचा सुवर्ण महोत्सव साजरा करतोय. भारताची ही शान कायम ठेवण्यासाठी सुरक्षा यंत्रणा अहोरात्र दक्ष असतात. भारताकडे शत्रूची वाकडी नजर पडू नये म्हणून जमीन, आकाश आणि पाणी अशा तीनही स्तरांवर आपलं लष्कर सज्ज आहे. एवढंच नाही तर समुद्राच्या खालीही एक सिक्रेट सोल्जर सज्ज असतो. जगभर दबदबा निर्माण करण्यासाठी सज्ज असलेल्या नौदलाला पाणबुडीच्या सामर्थ्याशिवाय पुढे पाऊल टाकताच येत नाही. खोल अथांग समुद्रात मुक्त संचार करणाऱ्या या पाणबुड्या शत्रूलाच काय पण स्वतःच्या देशाच्या युद्धनौकांनाही यांचा थांग पत्ता लागत नाही. समुद्रात गस्त घालणाऱ्या शत्रुपक्षाच्या हालचाली टिपणाऱ्या या पाणबुडीत प्रसंगी शत्रूवर हल्ला करण्याचीही ताकद आहे. शत्रूला असा अचानक धक्का देणाऱ्या या पाणबुड्या नौदलाचं सामर्थ्य वाढवतात. म्हणूनच अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, इंग्लंड सारखे तगडे देश या सुसज्ज पाणबुड्यांचा ताफा बाळगून असतात. अर्थात भारताचं नौदलही सुसज्ज पाणबुड्यांचा ताफा गेल्या कित्येक वर्षांपासून मिरवत आहे. भारतीय नौदलाला पाणबुड्या हाताळण्याचा 50 वर्षांचा गाढा अनुभव आहे. डिसेंबर 1967 पहिली पाणबुडी भारतीय नौदलात दाखल झाली. आज आपण पाणबुडीच्या समावेशाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करतोय.